पोलीस अडकला जाळ्यात, चंदगड ठाण्यातील हवालदार लाच प्रकरणी अटकेत। लाचखोरीचं ग्रहण तालुक्याला लागलं असून गेल्या 15 दिवसातील दुसऱ्या कारवाईत गुन्ह्यात अटकेची कारवाई टाळण्यासाठी व वाढीव कलम न लावता तपासात मदत करण्यासाठी 5000 लाचेची मागणी केल्याचं तपासात निष्पन्न झाल्यानं शुक्रवारी लाचलुचपत प्रतिबंधकानं एका पोलीस हवालदाराला ताब्यात घेतलं। राजीव शामराव जाधव वय 44 राहणार गड इंग्लज याला ताब्यात घेतलंय। याबाबतची माहिती अशी की एका प्रकरणात फिर्यादीविरुद्ध चंदगड पोलिसात गुन्हा दाखल झालाय। त्याला चंदगड पोलीस ठाण्यात बोलावून नोटीस देताना गुन्ह्यात अटकेची कारवाई नको असेल तर व वाढीव कलम न लावता तपासात मदत हवी असल्यास 5000 द्या अशी मागणी जाधवने फिर्यादीकडे केली। याबाबतची तक्रार फिर्यादीच्या तक्रारीवरून शुक्रवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं पंचसमक्ष लाच रकमेची पडताळणी केली असता पदाचा दुरुपयोग करून तडजोड यांनी 4500 रुपयांची लाच मागितल्याचं निष्पन्न झालं। त्यामुळे जाधव विरोधात चंदगड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। ही कारवाई पोलीस उपाधीक्षक सरदार नाळे, पोसई संदीप बंबर्गेकर, पोलीस नामदार संदीप काशी, रुपेश माने, उदय पाटील, सुरजा प्रार यांनी केली। 10 दिवसातील ही दुसरी कारवाई। गेल्या काही दिवसांपूर्वी पंचायत समितीच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या उपअभियंता सुभद्रा कांबळे यांना 25000 लाच घेताना रंगेहात पकडलं होतं आणि 10 दिवसात पुन्हा लाचेची मागणी केल्याचं स्पष्ट झाल्यानं पोलीस हवालदारावर गुन्हा दाखल झाल्यानं खळबळ उडाली आहे। कोथळी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करा। ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा।